शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आपल्या सोबत आहेत. मध्यंतरी एक चर्चा अशी होती की शिंदे गटाचे जे सिटिंग खासदार आहेत ते काही चेहरे बदलले जाऊ शकतात, काय नेमकं आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भाऊ काय सांगाल, काही चेहरे बदलण्याची शक्यता? बघा, लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे आणि शिवसेना गटाचे जे आमचे 13 खासदार आहेत त्या सर्वांना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत आणि ते सर्वजण कामाला लागलेले आहेत. एकंदर जर परिस्थिती बघितली तर कशा प्रकारे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागले, काही फॉर्म्युला ठरला आहे का? कारण तुमचे 13 आहे, तुम्हाला 13-च्या 13 सीटा मिळतील. आम्ही ज्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे, मतदारसंघामध्ये सर्वजण कामं करतात आहे, जनतेला पाहिले असलेल्या सोयीसुविधा आजपर्यंत आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेबाच्या नेतृत्वामध्ये जनतेची कामं त्यांच्याकडनं राज्यात होते आहे आणि या माध्यमातून त्या मतदारसंघापर्यंत पोहोचण्यासाठी आदरणीय मोदी साहेबांनी केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आम्ही वैयक्तिकरित्या, जसं मी आता 58 सर्कलला 58 मेडिकल कॅम्प, त्यानंतर आणखी 20-22 मेडिकल असं 80 मेडिकल कॅम्प करतो आहे, बेरोजगार मेळावे आम्ही आयोजित करतो आहे, वेगवेगळे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, क्रीडा कार्यक्रम असेल, याचे आयोजन आम्ही करतो आहे आणि त्या माध्यमातून मतदारसंघामध्ये आमचे सर्व लोक आधी 5 वर्षापासून ॲक्टिव्ह होते आणि आतासुद्धा जोमाने लागून आपला मतदारसंघ बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे. युतीमध्ये जर आपण बघितलं तर शिवसेना उद्धव ठाकरेंची, भाजप, आता अजित पवारांची राष्ट्रवादीसुद्धा दाखल झालेली आहे, तर या संदर्भामध्ये काही जागा वाटपासंदर्भात म्हणजे मागेपुढे होणार काही फॉर्म्युला असं नाही आहे? तिन्ही पक्षाचे नेते बसतील आणि ते जो निर्णय करतील तो सर्वांना मान्य असेल, यात कुठेही शंका नाही आणि त्या पद्धतीची मीटिंग अजून झालेली नाही. नागपूर अधिवेशनानंतर एखाद वेळेला होऊ शकते आणि त्यावेळेला त्यांच्यात निर्णय होणार. नक्कीच नागपूर अधिवेशनाच्या नंतर काही जरी या संदर्भात मीटिंग होईल आणि कुठल्याही प्रकारे चेहरे बदलण्याची शक्यता नसल्याचं आणि आम्ही 13 खासदार पुन्हा एकदा निवडणुकीला पुढे जाऊ असा विश्वास खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.